Now we are starting with the leaf. Last lecture कालचा काही कालचा पाठ पूर्ण झालेलं होतं. कालचा पाठ पूर्ण झालेलं होतं. कालचे शेवट आपण बघितलं होतं. ऑफसेट पाहिलं होतं शेवट, बरोबर. सकर आणि हो, हा एकच पार्ट बाकी राहिला होता सकर. तसं सकर मी इंट्रोडक्टरी सांगितलं होतं, पण तरी सुद्धा आता समजून घ्या सकर काय आहे. इट इज द लॅटरल ब्रांच दॅट ओरिजिनेट फ्रॉम द बेसल अंडरग्राउंड पोर्शन ऑफ मेन स्टेम. मेन स्टेम जो आहे त्याचं बेसल अंडरग्राउंड पोर्शन. बेसल अंडरग्राउंड तुम्ही इथे पहा या फिगरमध्ये, इथं सी नंबरची फिगर आहे पहा. हा स्टेम आहे आणि या स्टेमचा हा बेसल पार्ट आणि तोही अंडरग्राउंड, ती जी ब्रांच आहे ना तो पोर्शन, तो पोर्शन इलॉन्गेट होतो आणि तो रूट फॉर्म करतो. एक प्रकारे वरती नवीन शूट फॉर्म झाल्यानंतर असं वाटतं की तो सक झालेला आहे, म्हणून त्याला सकर असं म्हटलं जातं. इट ग्रोज हॉरिझॉन्टली, म्हणजे या पद्धतीने सरळ ग्रो होतो. अँड देन कम्स आउट ऑब्लिकली अपवर्ड गिविंग राइज टू लिफी शूट. नंतर वरती येतो आणि नंतर काय करतो तो लिफी शूट तयार करतो. ठीक आहे, मग एक प्रकारे सॉइलला सक केलंय असं ते दिसतं, बट ऍक्च्युली इट इज अ सेकंड ब्रांच ऑफ द मेन प्लांट. याला जर तुम्ही डिटॅच केलं ना इथून, इफ यू डिटॅच फ्रॉम द हिअर देन इट विल बी अ सेपरेट प्लांट. समजा हा एक सेपरेट प्लांट होईल, त्यानंतर हा एक सेपरेट प्लांट होईल. ठीक आहे, तर हे जे प्लांट्स आहेत ते सेपरेट प्लांट्स त्या ठिकाणी होतील. मग त्या बेसिसवरती हे सुद्धा रिप्रोडक्शनच्या कामी येतं सकर सुद्धा. एक्झाम्पल आहे बनाना, पायनॅपल, क्रिसॅन्थेमम. हे सगळे तुम्हाला दिसतात. ए हा बनाना दिसतोय, बी दॅट इज पायनॅपल, आणि सी क्रिसॅन्थेमम सकर तुम्हाला दिसतात. आता हे जे सकर आहे या सकरचं काय फायदा आहे. अंडरग्राउंड स्टेम ऑफ सम प्लांट दॅट इज ग्रास अँड स्ट्रॉबेरी स्प्रेड टू न्यू नीचेस अँड वेन ओल्डर पार्ट डाय न्यू प्लांट आर फॉर्म्ड. आता याचा काय फायदा आहे हे आपण पाहूया. याचा फायदा म्हणजे काय, दॅट इज इट इज यूजफुल फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. कशासाठी आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे एक प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, हा याचा फायदा. आता ग्रास आणि स्ट्रॉबेरी मध्ये रनर सारखं पार्ट याच्याने दिसतं आपल्याला, किंवा रनर सारखी कंडिशन आपल्याला पाहायला भेटते. तर यामध्ये होतं काय, हे स्प्रेड होतं. न्यू नीचेस म्हणजे काय, नवीन हॅबिटॅट मध्ये स्प्रेड होणे. नीचेस कशाला म्हणतात, एन आय सी एच ई एस. एखाद्या ठिकाणी व्यक्ती राहतो आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं रोल, त्याला नीचेस म्हणतात. आता तुम्ही घरात आहात तर ते झालं तुमचं हॅबिटॅट. तुम्ही घरात आहात ते काय झालं, तुमचं हॅबिटॅट. तुम्ही शाळेत आलात स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये काही काळासाठी राहताय तर ते झालं तुमचं नीच किंवा निके. ठीक आहे, तर या बेसिसवरती आपण निके हे नाव देतो. आणि हा जे नवीन पार्टमध्ये स्प्रेड होतोय, तर त्या नवीन एरियामध्ये त्याचं काहीतरी रोल आहे म्हणून तो तिथे स्प्रेड झालाय. मग त्याचा जो ओल्ड पार्ट असेल, ओल्ड म्हणजे ज्याच्यापासून तो तयार झाला हा ओल्ड पार्ट, तर तो काय होतो, इट विल बी डाय. हा डाय होईल आणि हा इकडचा पूर्ण पार्ट तुम्हाला नवीन दिसतोय. तर हा नवीन पार्ट आहे तो स्पेसिफिक एरियामध्ये डेव्हलप झालेला आहे. सो दिस इज अबाउट द सकर. आणि या ठिकाणी तुमचा स्टेम सुद्धा पूर्ण झालेला आहे. पुढे जाऊया आपण आता लीफ कडे. लीफ, यू नो दॅट ऑलरेडी, यू नो इट्स डेफिनेशन. द ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस. आपण सिम्पल डेफिनेशन लीफ साठी तयार करतो. द ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस विच इज कॉल्ड ऍज द लीफ. म्हणजे फोटोसिंथेसिस साठी महत्वाचा पार्ट जो तयार झालेला आहे तो आहे लीफ. ठीक आहे, आपण याचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहूया या ठिकाणी. सी द फर्स्ट थिंग, इट इज अ लॅटरल फ्लॅटन स्ट्रक्चर बॉर्न ऑन द स्टेम. हा कसा आहे, लॅटरल. लॅटरल म्हणजे कसं, आता हा मेन स्टेम आहे तुमचा आणि स्टेमला
की असं साइडला लीफ तयार होणे, ठीक आहे, यावरून आपण याला म्हणतो लॅटरल. ऑन द बेसिस ऑफ दिस इज कॉल्ड एज अ लॅटरल. फ्लॅटन आहे म्हणजे डॉर्सो वेंट्रली तो काय झाला, फ्लॅट झालेला आहे, म्हणून फ्लॅटन स्ट्रक्चर. आणि बॉर्न ऑन स्टेम कोणावरती तयार होतो, स्टेम वरती तयार होतो. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द लीफ. सेकंड, इट डेव्हलप्स ऍट द नोड. कुठे डेव्हलप होतो, ऍट द नोड. अँड बियर्स बड अँड इट्स ऍक्झील, सॉरी इन इट्स ऍक्झील. हे काय होतो, नोड पासून तयार होतो. तुम्हाला माहिती आहे, आता हा मी स्टेमचं स्ट्रक्चर तुमच्या समोर काढलाय, तर सी इट इज अ नोड. इथे पण एखादा नोड असेल, इथेही एखादा नोड असेल, ठीक आहे. मग या नोड वरती पण इथे लीफ तयार होईल, समजा या नोड वरती पण काय होईल, इथं लीफ तयार होईल, म्हणजे नोड वरती तयार होतो. अँड इन इट्स ऍक्झील, त्याच्या ऍक्झील मध्ये. आता ऍक्झील कुठे आहे, तुम्ही लीफचं स्ट्रक्चर पहा. मी इथे दाखवते पहा, स्टार केले, हे स्ट्रक्चर पहा. तुम्हाला इथं नोड दिसतंय, त्यानंतर हा लीफ दिसतोय, हा लीफचा पार्ट दिसतोय, आणि त्याच्यामध्ये हा ऍक्झीलचा पार्ट दिसतोय. ऍक्झील मधूनच इथं स्टिपल आलाय, पहा स्टिपल. नाव यू आर सीइंग हियर टू स्टिपल. हे स्टिपल पहा, हा एक स्टिपल दिसतोय, हा एक स्टिपल दिसतोय. हे पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलाइज होत असेल आणि आठवत असेल, कधी तुम्ही जर प्लांट बघितलं असेल आणि त्याचं लीफ पाहिलं असेल, तर असे छोटे छोटे लीफ सारखे स्ट्रक्चर असतात, ग्रीन कलरचे असे छोटे छोटे लीफ सारखे, याला आपण काय म्हणतो, स्टिपल. मग ज्या स्टिपलला, ज्या लीफला स्टिपल असतं, ज्या लीफला स्टिपल असतं, त्या लीफला आपण स्टिपुलेट लीफ म्हणतो. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड ऍबसेन्स ऑफ स्टिपल, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑन ऍबसेन्स ऑफ स्टिपल, तर स्टिपलच्या बेसिसवरती द लीफ आर ऑफ टू टाइप्स. लीफचे दोन टाईप आहेत, एक आहे स्टिपुलेट लीफ, वन इज अ स्टिपुलेट लीफ, अँड द अनदर वन इज एक्स स्टिपुलेट लीफ. एक्स स्टिपुलेट लीफ, ठीक आहे, स्टिपुलेट लीफ आणि एक्स स्टिपुलेट लीफ. स्टिपुलेट लीफ दॅट इज देर इज प्रेझेन्स ऑफ स्टिपल. काय आहे इथे, स्टिपल प्रेझेंट आहे, देर इज प्रेझेन्स ऑफ स्टिपल. एक्स स्टिपुलेट देर इज ऍबसेन्स ऑफ स्टिपल. इथे स्टिपल काय आहे, ऍबसेंट आहे. दिस इज अ ब्रांच ऑफ प्लांट, दिस इज अ नोड. ह्या नोड वरती हा तुमचा लीफ तयार होतोय, ठीक आहे, हा तुमचा लीफ तयार होतो. आणि हा ऍक्झील आहे, तर या ऍक्झील मध्ये तुम्हाला असेल स्टिपल फॉर्म झालेला दिसेल, ठीक आहे, तर दिस इज स्टिपल. मग या बेसिसवर त्याला स्टिपलेट लीफ म्हणणार. जर असं तुमचं प्लांट आहे आणि या ऍक्झील मध्ये तिथं तुम्हाला स्टिपल दिसत नसेल, इफ यू डू नॉट सीन द स्टिपल, तर इट इज अ एक्स स्टिपुलेट. मग हा झाला एक्स स्टिपुलेट आणि हा झाला स्टिपुलेट लीफ. तसं इथं क्लिअर केलेलं नाहीये, म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने याला क्लिअर करून दिलेलं आहे, ठीक आहे. तर हे झालं अबाउट द बर्ड. नाउ थर्ड थिंग, द ऍक्झिलरी बर्ड लेटर डेव्हलप इन टू द ब्रांच. आता हे काय करतं, बर्ड कन्सिस्ट करतं त्याच्या ऍक्झिल मध्ये. मी इथं दाखवून तुम्हाला ऍक्झिल, आणि या ठिकाणी काय असेल, समजा बर्ड असेल. सी या ठिकाणी दिसते पहा, हा ऍक्झिलरी बर्ड दिसतं तुम्हाला फिगर मध्ये. व्हिज्युअलाइज करा, स्लाइड शो प्रेझेंटेशन यासाठीच असतं, क्लिअरली व्हिज्युअलाइज करण्यासाठी. सगळे स्ट्रक्चर तुम्हाला क्लिअर होतील या पद्धतीने. तर इथे तुम्हाला दिसतोय ऍक्झिलरी बर्ड, कारण हे ऍक्झिल मध्ये आहे. हा जो पार्ट आहे तुमचा, हा ऍक्झिल आहे, दिस इज युअर ऍक्झिल. हे ऍक्झिल मध्ये असल्या कारणाने याला काय म्हणतो आपण, ऍक्झिलरी बर्ड, ठीक आहे. आणि हे बर्ड काय होतो, लेटर डेव्हलप इन टू द ब्रांच, नंतर हे बर्ड ब्रांच मध्ये डेव्हलप होतो. नेक्स्ट प्रॉपर्टी, लीव्स ओरिजिनेट फ्रॉम द शूट अपाइकल मेरिस्टेम. लीव्स ओरिजिनेट फ्रॉम शूट अपाइकल मेरिस्टेम अँड आर अरेंज्ड इन अन अक्रोपेटल ऑर्डर. कसं, अक्रोपेटल ऑर्डर. लीफ जो आहे तो शूट अपाइकल मेरिस्टेम पासून तयार झालाय. आता हे आपल्याला, हे जे आहे एनाटॉमी मध्ये स्टडी करायचं आहे सेपरेटली, ठीक आहे. मेरिस्टेमचे प्रकार असतात. हा प्लांट आहे, हा प्लांटचा अपाइकल रिजन आहे, ठीक आहे. तर दिस इज अ स्टेम, हा तुमचा काय आहे, स्टेम, म्हणून हा झाला शूटचा पार्ट. तर हा अपाइकल रिजन आहे. तर या अपाइकल रिजन मध्ये प्रेझेंट असलेले जे सेल्स, जे कंटिन्युअसली डिवाइड होतात, जे काय करतात, कंटिन्युअसली डिवाइड होतात, शोज द डिव्हिजन, याला आपण म्हणतो, वी कॉल्ड इट शूट
अपायकल मेरिस्टेम, याला आपण काय म्हणतो, शूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे, शूट अपायकल मेरिस्टेम तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. आणि याच्यापासून तो काय होतो, डेव्हलप केला जातो. पुढे अच्छा, आर अरेंज्ड इन अक्रोपेटल ऑर्डर. सीआर अक्रोपेटल ऑर्डरची फिगर तुमच्या समोर आहे, ऑब्झर्व करा याला. अक्रोपेटल ऑर्डर कसं असतं, अक्रोपेटल ऑर्डर म्हणजे काय असतो, तर सेंट्रलाइज होणे. सेंट्रलाइज होणे, सेंट्रलाइज होणे म्हणजे काय, अक्रोपेटल कसं तुम्ही समजणार, अक्रोपेटल कसं समजणार, तर सर्वात खालचे जे लीफ असतात ते मॅच्युअर्ड असतात. सर्वात खालचे जे लीफ असतात ते काय असतात, मॅच्युअर्ड. सर्वात वरतीला लीफ असतो तो यंग असतो, इट इज अ यंग. समजतंय, मॅच्युअर्ड काय प्रकार, सॉरी अक्रोपेटल अरेंजमेंट कशा पद्धतीचे हे तुम्हाला समजतंय. सर्वात खालचे जे लीफ असतील ते काय असतील, यंग असतील. आणि सर्वात वरतीले जे लीफ असतील ते काय असतील, सॉरी सर्वात वरतीले लीफ यंग असतील आणि सर्वात खालचे लीफ काय असतील, मॅच्युअर्ड असतील. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टी झाली. पुढे दे आर इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन फॉर फोटोसिंथेसिस. कारण ग्रीन कलर्ड आहे आणि ग्रीन कलर्ड व्यतिरिक्त क्लोरोप्लास्ट खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, म्हणून इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट मध्ये याला तयार केलेला आहे ओनली फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस. हे फक्त फोटोसिंथेसिस साठी प्लांट मध्ये काय केलं गेलं, याला तयार केलं गेलेलं आहे. हे झाले अबाउट दिस प्रॉपर्टी. पुढे जाऊया आपण स्ट्रक्चर ऑफ लीफ कडे. ठीक आहे, तुमच्या समोर जे दिसतंय इट इज अ स्ट्रक्चर ऑफ लीफ. तीन पार्ट आहेत लीफ मध्ये, देर आर थ्री मेन पार्ट ऑफ द लीफ. लीफ बेस, ठीक आहे, पहिला पार्ट आहे दॅट इज लीफ बेस. द सेकंड पार्ट इज अँड पेट्युअल. द थर्ड पार्ट दॅट इज लीफ लॅमिना, ज्याला आपण लीफ ब्लेड म्हणतो. तुमच्या समोर स्ट्रक्चर दिसतोय पहा, याला व्हिज्युअलाइज करा. इथे तुम्हाला लीफ बेस दिसतोय पहा, सर्वात खाली आवाज क्लिअर येत नाहीये, आवाज क्लिअर येत नाही. आता येते का क्लिअर आवाज, ब्रेक होतोय सर मध्ये मध्ये. अच्छा ब्रेक होतोय, वन सेकंड. हा आता आवाज येतोय, हो सर. ठीक आहे, येस सर. ओके, आता ब्रेक नाही होणार. सी, तीन महत्वाचे पार्ट आहेत. या फिगरला व्हिज्युअलाइज करा, तुमच्या समोर जी दिसते ती फिगर मी दाखवून येतो बाणानं. ही फिगर व्हिज्युअलाइज करा आणि तीनही पार्ट ऑब्झर्व करा. लीफ बेस दिसते तुम्हाला जो स्टेमला अटॅच आहे, त्यानंतर पेट्युअल दिसतोय, पेट्युअल जो काय आहे, स्टॉक आहे एक प्रकारचं. आपण याला काय म्हणणार, स्टॉक, कारण स्टेम आणि लीफ या दोघांमधला हा दुवा झाला. स्टेम बरोबर लीफला कनेक्ट करण्याचं काम हा पेट्युअल करतो, विच इज अ स्टॉक. आणि तिसरा पार्ट जो आहे, जो मेन लीफचा पार्ट आहे, वी कॉल्ड इट लीफ लॅमिना, त्याला आपण काय म्हणतो, लीफ लॅमिना. आता लीफ लॅमिनाला हा जो मार्जिन दिसतोय तुम्हाला, हे साईडला मार्जिन दिसतंय, हे साईडला तुम्हाला ते मार्जिन दिसतंय, तर याला आपण लीफ ब्लेड म्हणतो. पण तसं कम्प्लीट लॅमिनाला सुद्धा ब्लेड म्हटलं जातं, म्हणून त्या बेसवर त्याला कधी कधी डायरेक्ट नाव दिलं जातं, दॅट इज अ लीफ ब्लेड. तुम्हाला इथं तीन प्रकारचे लीफ दिसतात तुमच्या समोर आणि तिन्ही प्रकारच्या लीफमध्ये तुम्ही पहा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बेस, पेट्युअल आणि लॅमिना दिसतो आहे क्लिअरली. ठीक आहे, आता प्रत्येक पार्ट आपण वन बाय वन पाहूया. ठीक आहे, आपण जाऊया लीफ बेस पासून सुरुवात करूया. लीफ बेस मी तुम्हाला क्लिअर केले, तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर काही पॉइंट तुमच्या मनामध्ये तयार झालेले असतील की लीफ बेस काय असू शकतो. ठीक आहे, म्हणजे असा पार्ट की ज्या ठिकाणी तुमचा लीफ जो आहे तो काय असतो, अटॅच्ड असतो, त्याला आपण लीफ बेस म्हणतो. ठीक आहे, याचे प्रत्येक प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी पाहूया. तुमच्या समोर फिगर्स आहेत, प्रत्येक फिगर्स ऑब्झर्व करा आणि त्या प्रॉपर्टीज समजून घ्या. काय आहे पहिली प्रॉपर्टी, विथ दिस म्हणजे लीफ बेस, द लीफ इज अटॅच्ड टू द स्टेम, वी ऑलरेडी डिस्कस्ड. सेकंड थिंग, इट मे बियर टू लॅटरल लीफ लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड एज द स्टिपल. हे दोन लीफ सारखे स्ट्रक्चर कन्सिस्ट करू शकतं
ज्याला आपण स्टिपल असं म्हणतो. मी ऑलरेडी तुम्हाला स्टिपल बाबत डिस्कस केलेलं आहे. पुढे मोनोकॉट मध्ये, इन मोनोकॉट द लीफ बेस एक्सपांड्स इन अ शीथ कवरिंग द स्टेम पार्शियली ऑर होली. पूर्ण स्टेम कवर करतं किंवा पार्शियली कवर करतं. सी हियर, आता तुमच्या समोर दिसतंय पहा, हे शीत दिसतंय तुम्हाला क्लिअरली, ऑब्झर्व करा. हा स्टेम आहे, दिस इज युअर स्टेम. तुम्ही मेज प्लांट बघितलेला असेल बरोबर, तुम्ही मेज पाहिलेला असेल, तुम्ही शुगर केन पण पाहिलेलं असेल, व्हीट पण पाहिलं आहे. त्याच्यामध्ये लीफ मध्ये हा असा पार्ट तयार होतो शीतचा, जो काय करतो स्टेमला कव्हर करतो, एकतर पार्शियली कव्हर करेल किंवा पूर्णपणे कव्हर करेल. ठीक आहे, पुढे नेक्स्ट प्रॉपर्टी, इन सम प्लांट्स, काही प्लांट्स मध्ये, दॅट इज द लिग्युमिनस प्लांट, इन सम लिग्युमिनस प्लांट द लीफ बेस मे बिकम स्वोलन. तो काय होतो, स्वेल होतो. इथे पहा, यावरती प्रश्न विचारलाय, यावरती याआधी प्रश्न विचारलेला आहे AIPMT मध्ये. पहा इथं स्वोल झालेला दिसतोय पार्ट. ठीक आहे, इट इज कॉल्ड एज द पल्विनस. पल्विनस कशाला म्हणतात तुम्हाला माहीत व्हायला पाहिजे आणि समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, पल्विनस काय आहे, पल्विनस इट इज ए स्वोलन पार्ट विच इज प्रेझेंट इन द लिग्युमिनस प्लांट्स विच इज फॉर्म्ड फ्रॉम द लीफ बेस. दॅट इज लीफ बेस बिकम स्वोलन कॉल्ड एज द पल्विनस. कोणामध्ये आहे, पण लिग्युमिनस प्लांट मध्ये. प्रश्न कोणत्याही प्रकारचं विचारू द्या, प्रत्येक प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला याचा आन्सर देता यायला पाहिजे. पल्विनस कोणामध्ये होतं, तर लिग्युमिनस प्लांट मध्ये होतं. कसं होतं, तर लीफ बेस स्वेल होतो. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होते. सो दीज आर दी स्पेसिफिक पार्ट ऑफ द लीफ बेस किंवा प्रॉपर्टीज ऑफ द लीफ बेस. पुढे जाऊया आपण पेटिओल कडे. नाव सी, पेटिओल हा पार्ट म्हणजे तुमचा स्टॉक, ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे यावरती. ठीक आहे, चला याचे याचे काही प्रॉपर्टीज पाहूया. इट हेल्प टू होल्ड द लीफ ब्लेड टू लाईट. काय करतो, लाईट कडे लीफ ब्लेडला होल्ड करण्यासाठी मदत करतो. विचार करा, जर पेटिओल नसता तर लीफ लाईट कडे झुकला असता किंवा लाईट लाईट कडे गेला असता की नाही हा मोठा प्रश्न होता. बरोबर आहे, समजतंय ना तुम्हाला. पेटिओल आहे म्हणून काय होतोय, त्या लीफला लाईट कडे नेलं जाते. हेल्प्स टू होल्ड द लीफ ब्लेड टू द लाईट, टुवर्ड्स द लाईट. ठीक आहे, असं समजा हा हा तुमचा प्लांट आहे. सी पार्ट ऑफ लीफ मध्ये मी तुम्हाला आणलेला आहे, या लीफ कडे पहा, बाणं दाखवलेलं आहे. आणि इथे सन आहे, सी दिस इज अ सन. याचा अर्थ इथे सनलाईट डायरेक्ट पडते आणि बिकॉज ऑफ दिस पेटिओल, पेटिओल मुळे लीफ काय झाले, पूर्णपणे त्या सनच्या समोर आलेला आहे. ठीक आहे, चला सेकंड प्रॉपर्टी, लॉंग आहे, थिन आहे, फ्लेक्झिबल आहे. कसा आहे, लॉंग आहे, थिन आहे, फ्लेक्झिबल आहे. पेटिओल अलाव लीफ ब्लेड टू फ्लटर. फ्लटर म्हणजे, फ्लटर म्हणजे हलणे. इन विंड, विंड मध्ये हलतं. देअर बाय कूलिंग लीफ अँड ब्रिंगिंग फ्रेश एअर. ज्याच्यामुळे काय होतं, तुमचं लीफ कूल होतं आणि फ्रेश एअर घेता येतं टू दी लीफ सरफेस. आणि लीफ सरफेसवरती फ्रेश एअर का घ्यायचंय, कारण ऑक्सिजन लीफ मध्ये आणायचं आहे. का, तर लीफ हॅव्हिंग स्टोमॅटा. काय आहे तिथं, लीफ स्टोमॅटा कन्सिस्ट करतं. मग स्टोमॅटा मध्ये ऑक्सिजन घ्यायचे पण फ्रेश. आणि त्यासाठी काय करतं, हे थिन आहे, फ्लेक्झिबल आहे. फ्लिपर, फ्लटर, मूव होतो, हलतो आणि ज्याच्यामुळे फ्रेश एअर त्याला भेटत असते. दिस इज अबाउट द पेटिओल. आणि पेटिओलसाठी ही कॅरेक्टरिस्टिक, हा कॅरेक्टरिस्टिक फीचर ध्यानात ठेवा. इट इज ऑल्सो कॉल्ड स्टॉक ऑफ लीफ. याला दुसरं नाव काय आहे, स्टॉक ऑफ लीफ. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द पेटिओल. नाउ लीफ लॅमिना ऑर लीफ ब्लेड, यावरती डिस्कशन ऑलरेडी काही प्रमाणामध्ये केलेलं आहे आणि फिगर व्हिज्युअलाइज केल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की काय असू शकतं लीफ लॅमिना किंवा ब्लेड. तरी वन बाय वन पाहूया आपण याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर. फर्स्ट द ग्रीन एक्सपांडेड पार्ट, पाहिल्यानंतरच क्लिअर होतं की इट इज एक्सपांडेड विथ व्हेन्स. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर याच्यामध्ये काय आहे,
तर हा एक्सपांडेड पार्ट आहे विथ वेन्स अँड वेनलेट्स. ज्याच्यामध्ये वेन्स असतात आणि वेनलेट्स असतात. चला ऑब्झर्व करा लीफला आता. चला परत पहा, तुम्हाला इथे दिसतंय बरोबर मध्यभागी एक वेन दिसतं, त्याला आपण मिडरिप म्हणतो. वी कॉल्ड इट मिडरिप. दिसतंय तुम्हाला इथे मिडरिप, ठीक आहे. आणि त्याच्या बरोबर त्या मिडरिप पासून तयार झालेले हे वेन्स तुम्हाला दिसत आहेत. कोणताही लीफ असू द्या, त्यामध्ये बरोबर मध्यभागी एक मिडरिप असते आणि त्याच्यापासून असं वेन्स तयार केले जातात, ठीक आहे. आणि याच बरोबर याच्यापासून वेनलेट्स पण तयार होतात. नेटवर्क तयार करतो ना ते, वेनलेट्स पण तयार होतात, ठीक आहे. मग वेन्स आणि वेनलेट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असत. सेकंड थिंग, मिडल प्रॉमिनंट वेन इज कॉल्ड मिडरिप. बरोबर मध्यभागी असलेली मिडल आणि मोठी, प्रॉमिनंट आहे, मोठी आहे, क्लिअरली दिसते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मिडरिप. वी कॉल्ड इट मिडरिप. त्यानंतर थर्ड, वेन प्रोव्हाइड रिजिडिटी. काय करतो, वेन लीफला एक प्रकारे रिजिडिटी प्रोव्हाइड करतो, स्ट्रॉंगनेस भेटतं टू दी लॅमिना अँड ऍक्ट ऍज अ चॅनल. कशासाठी, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, मिनरल्स, फूड मटेरियल्स. समजतंय, हे सगळं आणलं जातं थ्रू रूट आणि स्टेम. स्टेम मधून कंडक्ट करून या सगळ्या मटेरियलला तुमच्या लीफ मध्ये आणलं जातं. तसं आणण्याचं काम झायलेन करतं, जे वॉटर आणि मिनरल्स आणतं. घेऊन जाण्याचं काम फ्लोएम करतं, जे फूड मटेरियल काय करतं, फॉलो करतं, सॉरी फूड मटेरियल घेऊन जाण्याचं काम करतं. मग लीफ मध्ये तर असं काही नाहीये, मग त्याच्या रिब मध्ये आहे, मिडरिब मध्ये, ते वेन सारखं काम करतात किंवा एक प्रकारे ते वेसल्स डकचं काम करतात, ज्याच्या थ्रू हे मटेरियल वाहून आणलं जातं. म्हणून ऍक्ट ऍज अ चॅनल असं म्हटलेलं आहे. इट इज ऍक्ट ऍज अ चॅनल. सो दिस इज अबाउट युअर लीफ ब्लेड, ठीक आहे. लीफ ब्लेडला लीफ मार्जिन असतं, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, ज्याला आपण डायरेक्ट ब्लेड म्हणतो आणि ऍक्च्युली तो आहे लॅमिना. पुढे जाऊया. चला आता आपण लीफ मध्ये प्रेझेंट असलेले जे वेन्स आहेत किंवा वेनलेट्स आहेत, तर त्यांच्या अरेंजमेंटला आपण वेनेशन म्हणतो. मग आता आपण पाहूया वेनेशन, ठीक आहे. लीफ वेनेशन काय आहे, तर त्याची ही डेफिनेशन तुमच्या समोर दिसते. सी द डेफिनेशन ऑफ द वेनेशन. इट इज द अरेंजमेंट ऑफ वेन अँड वेनलेट्स इन लीफ लॅमिना. काय आहे डेफिनेशन, अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन लीफ लॅमिना. दोन लीफ तुमच्या समोर दिसत आहेत, पहा, लीफ ए आणि लीफ बी. लीफ ए आणि लीफ बी चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करा. लीफ बी साठी इथं बी वन दिसत आहे, हा बी वन सब पार्ट आहे म्हणून बी वन म्हणतोय, आणि हा बी टू सब पार्ट आहे म्हणून यांना मी, याला मी बी टू म्हणतोय, ठीक आहे. बी वन आणि बी टू या गोष्टी तुमच्या समोर दिसत आहेत. ठीक आहे, आता दोघांना ऑब्झर्व करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. लीफ ए, माझ्या प्रश्नाचं उत्तर, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. हा जो लीफ ए आहे, याच्या वेनच्या अरेंजमेंटला पाहून तुम्हाला काय वाटतं, इज देअर डिफरन्स बिटवीन बोथ ए आणि बी मध्ये डिफरन्स आहे? चला टेल मी दी आन्सर. येस सर. व्हेरी गुड. चॅट बॉक्स मध्ये पण आन्सर देऊ शकता. व्हेरी गुड. दोघांमध्ये डिफरन्स दिसतंय, काय डिफरन्स दिसतो जरा सांगा बरं. येस सर. काय डिफरन्स, सर, वेनेशन ऑफ लीफ बी हा, लीफ बी चं वेनेशन पॅरलल दिसतंय आणि लीफ ए चं वेनेशन कसं दिसतंय, रेडिक्युलर किंवा दॅट इज अँड नेटवर्क टाईप. बऱ्याच लोकांनी आन्सर दिलेला आहे या ठिकाणी आणि चॅटबॉक्स मध्ये पण आन्सर आलेले आहेत. जागे राहा सगळेचे सगळे, कधीही प्रश्न विचारलं जाऊ शकतो, म्हणजे हे एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. मग वेनेशन आर ऑफ टू टाइप्स. वेनेशन दोन प्रकारचे आहेत, पहा. रेटिक्युलेट वेनेशन, रेटिक्युलेट म्हणजे नेटवर्क, इट फॉर्म द नेटवर्क. वेन आणि वेनलेट्स नेटवर्क तयार करतात. आणि दुसरं आहे पॅरलल वेनेशन, जिथे तुम्हाला वेन्स कसे दिसत आहेत असे पॅरलल दिसत आहेत, असे पॅरलल लाईक दिस, ठीक आहे. एक प्रकार हा दिसतोय बी वन मध्ये तुम्हाला असे पॅरलल दिसत आहेत या पद्धतीने, बी टू मध्ये पण त्याच पद्धतीने तुम्हाला पॅरलल दिसते, म्हणजे बी वनच झूम फॉर्म बी टू आहे, ठीक आहे. सो दिस इज अबाउट द वेनेशन. आता आपण प्रत्येकाला सेपरेटली पाहूया आणि यांचे टाईपही आपण या ठिकाणी बघूया. चला पुढे.
सी रेटिकुलेट वेनेशन. रेटिकुलेट वेनेशन इथं तुम्ही फिगर ऑब्झर्व केली म्हणजे तुम्ही बरंच काही त्याच्यामध्ये लिहू शकता आणि तुम्हाला अंडरस्टँड होत आहे, एकदम क्लिअर अंडरस्टँड होईल. रेटिकुलेट वेनेशन, हेअर द व्हेनलेट्स फॉर्म ए नेटवर्क. व्हेनलेट्स काय करतात, नेटवर्क फॉर्म करतात. इट इज सीन इन डायकॉट, हे महत्वाचं आहे. मी तसं तुम्हाला डायकॉट आणि मोनोकॉटचं डिफरेन्शिएशन किंगडम प्लांटीमध्ये सांगितलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला. तर रेटिकुलेट वेनेशन हे कोणामध्ये सापडतं, डायकॉट मध्ये. तुम्ही आपल्याकडे जास्वंदाचा प्लांट असेल, मँगोचं प्लांट असेल, कॉमनली भेटणारे जे प्लांट आहेत ना, तुम्ही तिथे त्या प्लांटला पाहून तुम्ही सांगू शकता हा डायकॉट प्लांट आहे, हा मोनोकॉट प्लांट आहे. कशाच्या बेसिसवरती, तर जस्ट यू विल बी सी दी लीफ. तुम्ही फक्त लीफ पहा आणि तुम्ही डायरेक्ट बोलू शकता हा डायकॉट आहे आणि हा मोनोकॉट आहे. ठीक आहे, तुम्ही लीफ ऑब्झर्व करा, लीफ वरून तुम्ही क्लिअर करशाल डायकॉट मोनोकॉट. चला मला एक्झाम्पल सांगू शकता मग, आता एक्झाम्पल सांगू शकता डायकॉटचं आणि मोनोकॉटचे. चला गिव्ह मी दी एक्झाम्पल, चॅटबॉक्स मध्ये देऊ शकता किंवा डायरेक्ट बोलू शकता. चला, बनाना ट्री. बनाना कोणाचा आहे एक्झाम्पल हा, बनाना पॅरलल वेनेशन. पॅरलल वेनेशन म्हणजेच मोनोकॉटचा एक्झाम्पल आहे. आणि मेज, मेज आहे कोणाचं असेल, पॅरलल. पॅरलल मेज, पॅरलल, व्हेरी गुड, म्हणजे मोनोकॉट. त्यानंतर आणखी रेटिकुलेट साठी सांगा, रेटिकुलेट साठी कोणता, मँगो. मँगो, नीम, व्हेरी गुड. हिबिस्कस, हिबिस्कस, व्हेरी गुड. बनियन, बनियन. पपाया, व्हेरी गुड. बरेचसे एक्झाम्पल्स आहेत तुमच्या समोर जे काय त्यालाच एक्झाम्पल म्हणून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, हे रेटिकुलर वेनेशन शो करतं. म्हणजे तुम्ही आता या बेसिसवरती, म्हणजे फक्त लीफच्या बेसिसवर तुम्ही मोनोकॉट आणि डायकॉट प्लांट ओळखू शकता. तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता हा मोनोकॉट प्लांट आहे, हा डायकॉट प्लांट आहे. ठीक आहे, चला. पॅरल वेनेशन आता क्लिअर करण्याची गरज नाही आहे. हे मोनोकॉट मध्ये भेटतं पॅरल, आणि रेटिकुलर वेनेशन हे डायकॉट मध्ये भेटतं. नाऊ the types of leaves. मी एक टाइप तुम्हाला ऑन द बेस ऑफ प्रेझेन्स अँड अब्सेन्स वरती तुम्हाला स्टिपलच्या प्रेझेन्स अँड अब्सेन्सच्या बेसवर तुम्हाला एक टाइप सांगितलं ऑलरेडी. आता ऍक्च्युअल टाइप्स आपण लीफचे पाहूया. सी आर द सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ, असे दोन मेन टाइप आहेत लीफचे. द सिम्पल लीफ अँड द कंपाऊंड लीफ, असे दोन मेन टाइप आहेत तुमच्या लीफचे. कंपाऊंड लीफ हे परत दोन प्रकारचे असतात, कारण कंपाऊंड आहे. पिन्नेटली कंपाऊंड अँड पामेटली कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ देअर अरेंजमेंट. ते पिन्ना सारखं अरेंज असेल तर पिनेटली कंपाऊंड, आणि पाम सारखं अरेंज असेल तर पामेटली कंपाऊंड. ठीक आहे, तुम्ही ऑब्झर्व करा इथे लीफला, तुम्हाला कंपाऊंड आणि सिम्पल लीफ क्लिअर होऊन जाईल. सिम्पल दिसते तुम्हाला क्लिअरली इथं समोर तुमच्या, सिम्पल एकच दिसते म्हणून सिम्पल मोस्टली सेसाईल असतं. सिम्पल मोस्टली कसं असतं, सेसाईल असतं. ठीक आहे, एकच लीफ, नॉट डिवायडेड इन टू द लीफलेट, जे लिफलेट मध्ये डिवाइड झालेलं नाही. पण कंपाऊंड पहा, कंपाऊंड पहा, इथं हा कंप्लीट एकच लीफ आहे. हा बरं, समजून घ्या याला, हा एकच लीफ आहे पण तो कंपाऊंड आहे. एकच आहे पण तो कसा आहे, कंपाऊंड आहे, कारण त्याचे पार्टिशन झालेत. कशाच्या फॉर्ममध्ये, लिफलेटच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये पार्टिशन झाले त्याचे, दॅट इज इन द फॉर्म ऑफ लिफलेट. ठीक आहे, मग मेनी लिफलेट जेव्हा तुम्हाला दिसेल तर इट इज ए कंपाऊंड लीफ, सिंगल दिसे तर इट इज ए सिम्पल लीफ. तुम्ही मँगो पहा, सरळ सरळ दिसते, सिम्पल आहे. परंतु तिथं तुम्ही टॅमरिन पहा, म्हणजे चिंचेचं झाड पहा, सरळ सरळ तुम्हाला तिथे कंपाऊंड भेटेल. ठीक आहे ना, तर या पद्धतीने तुम्ही सिम्पल आणि कंपाऊंड लीफ डिफरन्शिएट करू शकता. चला वन बाय वन पाहूया आपण आता. सिम्पल लीफ याची डेफिनेशन पहा. डेफिनेशन मीन्स प्रॉपर्टी पहा. लीफ लॅमिना इज एंटायर, या ठिकाणी लीफ लॅमिना कसं आहे, एंटायर आहे. ऑर व्हेन इन्सिस्ड, जर त्याला तुम्ही कट केलं, द इन्सिशन डू नॉट टच द मिडरिब, त्याचं इन्सिशन मिडरिबला टच करणार नाही. तुम्ही पहा, इथून इथून इन्सिशन करा, इट इज नॉट डायरेक्टली टच टू द मिडरिब. हा डायरेक्ट मिडरिबला टच होत नाही, पण इथे पहा हा इन्सिशन आहे आणि इट विल बी डायरेक्ट टच टू मिडरिब. तुम्ही डायरेक्ट मिडरिबला हात लावू शकता, बरोबर. हा डिफरंट आहे, डिफरन्स आहे. मग लीफ लॅमिना इज एंटायर, कम्प्लीट लीफ लॅमिना आहे. आणि वेन इन्साइज्ड, द इन्सिशन टू डू नॉट टच द मिडरिब, दॅट इज अबाउट द सिम्पल लीफ.
ऑब्जर्व करू शकता तुम्ही या ठिकाणी सिंपल लीफला कंपाउंड लीफ घ्या. हियर द इन्सिशन ऑफ द लीफ लॅमिना, इन्सिशन ऑफ द लीफ लॅमिना रिच अप टू द मिडरिब ब्रेकिंग इट इन टू द नंबर ऑफ लीफलेट. इन्सिशन मिडरिब पर्यंत जातं. इन्सिशन कसं समजायचं समजून घ्या. दिस इज अ इन्सिशन, ठीक आहे, इट इज अ इन्सिशन. आणि ह्या इन्सिशनला काय केलंय, याला नंबर ऑफ लीफलेट मध्ये कन्वर्ट केलं. इट डिवाइड्स इन टू द नंबर ऑफ लीफलेट्स, ठीक आहे. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी आपण कंपाऊंड लीफची पाहूया. ए बर्ड इज सीन इन द एक्झील. इथे पहा, ए बर्ड इज सीन इन द एक्झील. तसं सिंपल लीफ मध्ये पण भेटतं. इन एक्झील ऑफ पेटिओल इन सिंपल अँड कंपाऊंड लीव्स बट नॉट इन द एक्झील ऑफ लीफलेट ऑफ कंपाऊंड लीफ. पण हे बर्ड तुम्हाला कंपाऊंड लीफच्या लीफलेट मध्ये भेटत नाही. मी तर काढतोय पहा, इथे नाही येते ऍक्च्युअली, मी तर काढलंय, नाही आहे. म्हणजे पहा, कंपाऊंड लीफ तुम्ही कसं डिफरन्शिएट करशाल. हा एकच लीफ आहे, कशावरून तुम्हाला समजेल, कशावरून समजेल, तर तुमचं बर्ड फक्त पेटिओलच्या एक्झिल मध्ये दिसते, नॉट इन द एक्झिल ऑफ लीफलेट. लीफलेटच्या एक्झिल मध्ये दिसत नाही, पेटिओलच्या एक्झिल मध्ये दिसते. म्हणून हा कम्प्लीट लीफ झालेला आहे, तुम्हाला डिफरन्शिएट करता येतं. नाउ कंपाऊंड लीफ डिफरन्शिएट इन टू दी टू टाइप्स, पिनेटली कंपाऊंड अँड पामेटली कंपाऊंड. पिनेटली कंपाऊंड अँड पामेटली कंपाऊंड पहा. पिनेटली कंपाऊंड, रॅचिसला लीफलेट अटॅच आहे. रॅचिस, रॅचिस इज अ मिडरिब. यांच्यासाठी रॅचिस काय आहे, मिडरिब आहे. आणि या मिडरिबला म्हणजे या सेंट्रल वेनला काय झालंय, या ऍक्सिस पण म्हणतो आपण, रॅचिस ऑल्सो कॉल्ड एज ऍक्सिस. तर या ऍक्सिसला पूर्णपणे स्टार्ट टू एंड लीफलेट कनेक्टेड आहे, दॅट इज पिनेटली कंपाऊंड. तर पामेटली कसं, ऍट दी एंड, म्हणजे हा जो ऍक्सिस आहे तर ऍक्सिसच्या टर्मिनल भागाला हे लीफलेट असे कनेक्टेड असतात, ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज द पामेटली कंपाऊंड. पाम सारखं स्ट्रक्चर होतं म्हणून पामेटली कंपाऊंड असं म्हटलं जातं. मी फिगर मध्ये तुम्हाला इथं क्लिअर केले, पण तरी सुद्धा आपण सेपरेटली पाहूया त्यांना. पिनेटली कंपाऊंड अँड पामेटली कंपाऊंड. सी, पिनेटली कंपाऊंड, इन दिस ए नंबर ऑफ लीफलेट आर प्रेझेंट ऑन ए कॉमन ऍक्सेस. एका कॉमन ऍक्सेसला लीफलेट अरेंज्ड आहे. त्या कॉमन ऍक्सेसला आपण रॅचिस म्हणतो, विच रिप्रेझेंट द मिडरिब ऑफ द लीफ. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. एक्झाम्पल नीम. एक्झाम्पल काय आहे, नीम, ठीक आहे. पामेटली कंपाऊंड लीफ पहा. इन दिस लीफलेट्स आर अटॅच्ड ऍट अ कॉमन पॉइंट. एका कॉमन पॉइंटला तुम्ही पहा, पामेटली कंपाऊंड साठी सिल्क कॉटन एक्झाम्पल दिसतंय तुमच्या समोर. तुम्हाला विज्युलाइज केल्यानंतर एकदम क्लिअर होत असेल आता हे. चला पुढे जाऊया आपण. पिनेटली कंपाऊंड आणि पामेटली कंपाऊंड समजले सगळ्यांना? हा, पिनेटली कंपाऊंड आणि पामेटली कंपाऊंड समजले? यस, ठीक आहे. यस सर. यस सर. ओके, नाउ द फाइलोटैक्सी. टू सी द अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम ब्रांच. स्टेम ब्रांच वरती लीव्स ची अरेंजमेंट कशी होते, ठीक आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारची अरेंजमेंट पाहिलेली आहे. तुमच्या समोर सगळे अरेंजमेंट दिसतायत. फिगर विज्युअलाइज करणं गरजेचं आहे फक्त, बाकी जास्त काही विज्युअलाइज करण्याची गरज नाही, ठीक आहे. फिगर चांगल्या पद्धतीने विज्युअलाइज करा की अरेंजमेंट कशी आहे. आणि अशी अरेंजमेंट तुम्ही तुमच्या अवतीभोवती असलेल्या प्लांट्स मध्ये पण पाहिलेली असेल, ठीक आहे. फायलोटॅक्सीची डेफिनेशन ध्यानात ठेवा. इट इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम ऑर ब्रांच. ब्रांच वरती किंवा स्टेम वरती लीव्सच जे अरेंजमेंटचं पॅटर्न असतं, त्या पॅटर्नला आपण काय म्हणतो, दॅट पॅटर्न वी कॉल्ड फायलोटॅक्सी, ठीक आहे. आता फायलोटॅक्सीचे तीन प्रकारचे अरेंजमेंट आहे. एक अल्टरनेट फायलोटॅक्सी, दुसरा आहे अपोजिट फायलोटॅक्सी, आणि तिसरा आहे वर्ल्ड फायलोटॅक्सी, ठीक आहे. अल्टरनेट, अपोजिट, वर्ल्ड ऑब्झर्व करा चला या फिगर्सला. सी द अल्टरनेट फायलोटॅक्सी. अल्टरनेट मध्ये तुम्ही पहा, एक लीफ तुम्हाला राईट साईडला दिसतंय, दुसरं लीफ लेफ्ट साईडला दिसतंय, परत त्याच्यानंतरचं लीफ राईट साईडला, त्याच्यानंतरचं लीफ लेफ्ट साईडला. अल्टरनेट फायलोटॅक्सी याला म्हणतात. अपोजिट फायलोटॅक्सी पहा, अपोजिट समोरासमोर दिसतायत. पाहिलं, समोरासमोर दिसतायत लीफ,
दॅट इज अपोजिट फालोटॅक्सी. वर्ल्ड पहा, वर्ल्ड म्हणजे काय, एकाच ठिकाणी ऍक्सिस वरती एकाच ठिकाणी काय होतात, सगळे लीफ अरेंज्ड आहे, सगळे लीफ एकाच ठिकाणी अरेंज्ड आहे, याला आपण काय म्हणतो, वर्ल्ड फायलोटॅक्सी. म्हणजे वर्ल्ड फॉर्म मध्ये या ठिकाणी लीफ अरेंज आहे. ठीक आहे, तरी आता आपण फिगर मध्ये तुम्हाला क्लिअर केलेलेच आहे, पण वन बाय वन आपण पाहूया, कारण आपल्याला एक्झाम्पल्स महत्वाचं आहे. ठीक आहे, अल्टरनेट इन दिस ए सिंगल लीफ अराइज ऍट इच नोड इन अल्टरनेट मॅनर. यामध्ये काय होतं, एक सिंगल लीफ काय होतो, तयार होतो प्रत्येक नोड वरती, आणि तेही कसं, अल्टरनेट मॅनर मध्ये. एक्झाम्पल चायना रोज, मस्टर्ड, सनफ्लावर. एक्झाम्पल ध्यानात ठेवा, चायना रोज, मस्टर्ड, सनफ्लावर, हे एक्झाम्पल आहे, महत्वाचे आहे, याला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. नाउ अपोजिट फायलोटॅक्सी. अपोजिट ज्यामध्ये काय आहे, पेअर ऑफ लीव्ज अराइज ऍट इच नोड. प्रत्येक नोड वरती पेअर ऑफ लीव्ज आहे, दिसतंय तुम्हाला, प्रत्येकाच्यावरती पेअर ऑफ लीव्ज आहेत. अँड लाय अपोजिट, समोर समोर अरेंज आहे. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अपोजिट फायलोटॅक्सी. एक्झाम्पल कॅलोट्रॉपिस, ग्युआवा. एक्झाम्पल कोणकोणतं आहे याच्यामध्ये, कॅलोट्रॉपिस अँड ग्युआवा. ठीक आहे, पुढे आहे वर्ल्ड फायलोटॅक्सी. वर्ल्ड फायलोटॅक्सी व्हर्लिंग अरेंजमेंट आहे. इन दिस मोर दॅन टू लीव्ज अराइज ऍट ए नोड अँड फॉर्म ए व्हर्ल. एका नोड वरती दोन पेक्षा जास्त लीव्ज काय झालेत, तयार झालेत, आणि ज्यांची अरेंजमेंट कशी आहे, ज्यांची अरेंजमेंट ही व्हर्ल सारखी आहे. ठीक आहे, अजिंक्य थोरात कशाला चालू केलंय, सौरभ गव्हाणे का बरं चालू केलंय माईक, मध्येच माईक चालू करू नका, तुमच्या आजूबाजूचा पूर्ण आवाज या ठिकाणी येतो. ठीक आहे, चला वर्ल्ड फायलोटॅक्सी तुम्हाला दिसते. एक्झाम्पल अल्स्टोनिया, एक्झाम्पल अल्स्टोनिया. एक्झाम्पल ध्यानात ठेवा, या चॅप्टरमध्ये एक्झाम्पल्स वरतीच नीटमध्ये प्रश्न जास्त असतात. अल्टरनेट फायलोटॅक्सीचे एक्झाम्पल चायना रोज, मस्टर्ड, सनफ्लावर. अपोजिट फायलोटॅक्सीचे एक्झाम्पल कॅलोट्रॉपिस, ग्युआवा. वर्ल्ड फायलोटॅक्सीचे एक्झाम्पल अल्स्टोनिया. ठीक आहे, हे झाले तीनही फायलोटॅक्सी डेप्थ मध्ये. पुढे जाऊया आता मॉडिफिकेशन ऑफ लीव्ज. प्रत्येकाचं मॉडिफिकेशन तुम्हाला पाहायचं, जसं तुम्ही रूटचं बघितलं, स्टेमचं पाहिलं, तसं लीव्हचं पण मॉडिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, लीव्ज हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये मॉडिफाय झालेले आहेत. तुमच्या समोर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ऑब्झर्व करा, ऑब्झर्व करा. दिसतंय तुम्हाला इथे वरती दतुराचा प्लांट दिसतो, दिसत असेल हा, मे बी नाही, ऑदर प्लांट आहे. इथे तुम्हाला दिसतंय पहा, हे टेंड्रिल सारखे स्ट्रक्चर दिसतायत, लीव आहेत ते. इथे पहा, ह्या फायलोक्लेड वरती तुम्हाला एक काटे दिसतायत, स्पाइन्स, इथे चालतो लीफ. ठीक आहे, इकडे खाली या, हे ऑनियन दिसते तुम्हाला, ऑनियन. ऑनियन मध्ये तुम्ही जितके, म्हणजे ऑनियन कापल्यानंतर त्याचे जितके पाकळ्या होतात ना, ते प्रत्येक लीफ आहे, एव्हरीथिंग इज अ लीफ. इथे तुम्ही पहा, दिस इज ए गार्लिक, लसूण दिसते तुम्हाला, बरोबर. आणि याची प्रत्येक पाकळी जी आहे ना, ही काय आहे, लीफ आहे. हे प्रत्येक पाकळी, सी दिस, दिस इज अँड लीफ, हे प्रत्येकी एक काय आहे, लीफ आहे. आणि हे इतकी जाड का झाली, याचं कारण आहे, याच्यामध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं गेलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या प्रकारचे मॉडिफिकेशन कशाला भेटतात, एकतर सपोर्ट घेण्यासाठी. वाय देर इज अ मॉडिफिकेशन, का, एकतर सपोर्ट घ्यायचा आहे, वीक स्टेम असेल तर सपोर्ट घ्यायचा आहे, किंवा किंवा प्रोटेक्शनसाठी, प्रोटेक्शनसाठी. ठीक आहे, म्हणजे त्या सहाय्याने ते स्पाइन्स तयार करतील, किंवा किंवा काय करतील, ट्रान्सपिरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी, म्हणजे वॉटर लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी. ठीक आहे, किंवा दे, दिस टाईप ऑफ मॉडिफिकेशन इज फॉर द पर्पज ऑफ फूड स्टोरेज. कशासाठी असेल, फॉर द पर्पज ऑफ फूड स्टोरेज. ठीक आहे, फूड स्टोरेज साठी सुद्धा मॉडिफिकेशन असू शकतं. सपोर्ट साठी आपण इथे पाहतोय, चला टेंड्रिल, सी एम टेंड्रिल दिसते, फॉर क्लाइंबिंग, सपोर्टला अटॅच होऊन वरती वाढतो. एक्झाम्पल पी, हा एक्झाम्पल पी चा आहे, दिस इज ए एक्झाम्पल ऑफ पी. ठीक आहे, इथं खाली दिसते स्पाइन्स फॉर डिफेन्स, प्रोटेक्शन साठी. एक्झाम्पल कॅक्टी, इथे दिसते तुम्हाला, दिस इज ए कॅक्टी, हा एक्झाम्पल दिसतोय. आणि हे पहा, दिस आर द स्पाइन्स, सी इट इज अ स्पाइन.
बट ऍक्च्युअली काय आहे हा हा लीफ आहे. दोन फंक्शन्स आहेत याचे. एक तर हा डिफेन्स पण करतोय आणि दुसरं फंक्शन काय आहे, दुसरं फंक्शन काय आहे, प्रिव्हेंशन ऑफ ट्रान्सपिरेशन. हा वॉटर लॉस प्रिव्हेंट करणे किंवा ट्रान्सपिरेशन प्रिव्हेंट करणे. ट्रान्सपिरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स, त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. तिसरा प्रकार दिसतो प्लेशी लीव्स, कशासाठी आहे तर स्टोरेज पर्पज साठी. मी वरती दिले तुम्हाला फूड स्टोरेज साठी, टू स्टोर द फूड मटेरियल, एक्झाम्पल ऑनियन अँड गार्लिक. इथे पहा या एक्झाम्पल्स मध्ये दिस इज अ ऑनियन, हा दिसतोय तुम्हाला ऑनियन, ठीक आहे, आणि हा शेवटचा एक्झाम्पल तुम्हाला दिसतोय दिस इज ए गार्लिक, दिस इज अ गार्लिक. ठीक आहे, सगळे एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत, म्हणजे सगळे थिंग्स तुम्ही काय करू शकतात, इझिली डिफरन्शिएट करू शकतात किंवा व्हिज्युअलाइज करू शकतात. ठीक आहे, पुढे चला. आणखीन काही तुम्हाला या ठिकाणी मॉडिफिकेशन दिसत आहेत. इन सम प्लांट्स फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलियन अकॅशिया, अकॅशिया म्हणजे बाबुळ, परी कोणत्या आहे ऑस्ट्रेलियन, इथे दिसतंय तुम्हाला ऑस्ट्रेलियन अकॅशिया. द लीव्स आर स्मॉल अँड शॉर्ट लाईव्ह, लीव्स कसे आहेत छोटे आहेत, दिसतंय नॉर्मल लीव्सच्या नावानं दिलंय. मॉडिफाईड लीफ स्टॉक पण दिसतंय तुम्हाला. आता इथे याच्यावरती आणखीन एक थिंग आपल्याला पाहायला भेटते. मॉडिफाईड लीफ स्टॉक दिसतंय तुम्हाला, याला आपण फायलोड म्हणतो. याच्या आधी तुम्ही फायलोक्लेड पाहिलं होतं, ते स्टेम होतं. आणि जेव्हा पेटिओल हा स्वलन होतो, जेव्हा पेटिओल हा स्वलन होतो किंवा एक्सपांड होतो, तर त्याला आपण म्हणतो फायलोड, बट वी कॉल्ड इट फायलोड. मग इथं तुम्हाला दिसतंय सी पेटिओल एक्सपांड आपण इथं दिलंय, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो फायलोड. ठीक आहे, यांचे लीफ शॉर्ट लाईफ तर आहेच आहे, या व्यतिरिक्त फायलोड फॉर्मेशन पण यामध्ये होतं. हे जे पार्ट आहे ना, हा पेटिओल हा ग्रीन असतो आणि हा फूड सिंथेसिस करतो, म्हणजेच इट कॅन डू फोटोसिंथेसिस. हा काय करू शकतो, हा फोटोसिंथेसिस करू शकतो. समजतंय तुम्हाला, ही एक कंडिशन तुम्हाला भेटते फायलोड. जसं आपण टेंड्रिल बघितलं, स्पाइन बघितलं, तर फायलोड हे एक प्रकारचं मॉडिफिकेशन आहे. ठीक आहे, आता पुढे पहा. नेक्स्ट, लीव्स ऑफ सम इन्सेक्टिवरस प्लांट. इन्सेक्टिवरस प्लांट म्हणजे जो इन्सेक्टला कॅच करतात. दोन्ही पहा, पिचर आणि व्हेनस फ्लाय ट्रॅप, दोन्ही एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. पिचर आणि व्हेनस फ्लाय ट्रॅप दोन्ही पण एक्झाम्पल तुम्हाला समोर दिसत आहे. ठीक आहे, आता पिचर प्लांट मध्ये जो आहे दॅट इज लीफ ब्लॅडर. या ठिकाणी पहा, इन्सेक्टिवरस प्लांट, मी तुम्हाला इथं काय दिलं, फायलोड. ठीक आहे, हा एक मॉडिफिकेशन. आता इन्सेक्टिवरस मध्ये पिचर प्लांटचं मॉडिफिकेशन आहे लीफचं, दॅट इज लीफ ब्लॅडर. तुमच्याकडे लिहून ठेवा हा, मी तुम्हाला हे एक्सेस इन्फॉर्मेशन देतोय. लीफ ब्लॅडर, ठीक आहे, आणि व्हेनस फ्लाय ट्रॅप. व्हेनस फ्लाय ट्रॅप इथं दिसतंय तुम्हाला, व्हेनस फ्लाय ट्रॅप, इट इज नॉट अ ब्लॅडर. ब्लॅडर फरक आहे, इथं तुम्हाला दिसतंय ब्लॅडर लाईक स्ट्रक्चर, यू कॅन क्लिअरली सी इन हिस दिस, सी हे ब्लॅडर सारखं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, आणि मग डायरेक्ट इन्सेक्टिव्हर मॉडिफिकेशन तर आहे हे फॉर नायट्रोजन ट्रॅप. कशासाठी आहे, नायट्रोजन ट्रॅप साठी, म्हणजे ज्या प्लांटला जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन हवं आहे ते प्लांट काय करतात, ऑर्गॅनिझम ॲनिमल्स मधून नायट्रोजन घेतात. मग हे तुम्हाला दिसतंय हा व्हेनस फ्लाय ट्रॅप, हा जो लीफ आहे ना, हा लीफ जेव्हा त्याच्या जवळ एखादा इन्सेक्ट येतो, याच्याजवळ एखादा कोणत्याही प्रकारचा जर इन्सेक्ट येत असेल तर तो काय होतो, ओपन होतो. हा पार्ट काय होतो, ओपन होतो, आणि ओपन झाल्यानंतर इन्सेक्ट आतमध्ये घेतो आणि परत तो काय होतो, क्लोज होतो. तो जेव्हा क्लोज होतो तो फक्त इन्सेक्ट मधलं काय घेतो, ओनली नायट्रोजन, इट गेट नायट्रोजन, म्हणजे याला नायट्रोजनची गरज आहे म्हणून या प्रकारचं मॉडिफिकेशन याच्यामध्ये सापडतं. ठीक आहे, लीफ ब्लॅडरसाठी एक्झाम्पल आपण पाहिलं दॅट इज पिचर प्लांट, आणि नायट्रोजन ट्रॅपसाठी आपण बघितले व्हेनस फ्लाय ट्रॅप. दोन्हीही इन्सेक्टिवरस प्लांट आहे आणि यांच्यामध्ये लीव्स मॉडिफाय झाले म्हणून आपण यांना या पद्धतीने नाव देतो. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर लीफ. आता लीफ बाबत काही शंका राहिली का मला बोला, चला पटकन इन द चॅट बॉक्स. नो सर. नाही, ठीक आहे, व्हेरी गुड. नो सर. नो सर. ओके ओके, चला पुढे जाऊया. मग आता द फ्लावर अँड इन्फ्लोरसन्स.
ऑलरेडी नववी दहावीला फ्लावरचं कम्प्लीट स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलेलं आहे. फ्लावर काय आहे तर फ्लावर एक मॉडिफाईड शूट आहे. तर इन्फ्लोरेसन्स काय आहे? फ्लावरचा गुच्छा. ठीक आहे, ग्रुप ऑफ फ्लावर ज्याला आपण काय म्हणतो? इन्फ्लोरेसन्स असं म्हणतो. ठीक आहे, फ्लावर आणि इन्फ्लोरेसन्स आपण वन बाय वन पाहूया. द फ्लावर अँड इन्फ्लोरेसन्स, ए फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. फ्लावर काय आहे? मॉडिफाइड शूट वेअर इन द शूट अपायकल मेरिस्टेम चेंजेस टू फ्लोरल मेरिस्टेम. आता हे फ्लावर तयार होतं कुठून? या ठिकाणी त्यांनी दिलंय शूट अपायकल मेरिस्टेम. सी, तुम्हाला हा पार्ट दिसतोय. ऍक्च्युली मी या ठिकाणी दाखवते, पहा हा पार्ट दाखवतोय. हा तुमचा स्टेम आहे आणि हा अपायकल रिजन आहे शूटचा. ठीक आहे, अपायकल रिजन तुम्ही कोणत्याही प्लांटचा पाहतो असा दिसतो. अपायकल रिजन कोणत्याही प्लांटचा पहा तो असा दिसतो. इकडे ब्रांचेस असतील वाटेवर काय, पण हा अपायकल रिजन असा दिसतो. याच अपायकलचा हा झूमिंग रिजन इंटरनल पार्ट पहा. इथे तुम्हाला हे दोन पार्ट दिसतात, हे दोन दिसतात. हे लीफ प्रिमॉर्डियम आहे, ते तुम्हाला इथे क्लिअर दिसते, लीफ प्रिमॉर्डियम. ठीक आहे, आणि याच्यामधून हा तुमचा लीफ फॉर्म होतोय पहा, फ्लोरल मेरिस्टेम. इथे दिसते तुम्हाला फ्लोरल मेरिस्टेम आणि मध्ये दिसते इन्फ्लोरेसन्स मेरिस्टेम. ठीक आहे, फ्लावर आणि इन्फ्लोरेसन्स कुठून तयार होतो हे याच्यातून तुम्हाला कळतंय. आता काय आहे ते? ए फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट. फ्लावर काय आहे? इट इज अ मॉडिफाईड शूट वेअर इन द शूट अपायकल मेरिस्टेम चेंजेस टू फ्लोरल मेरिस्टेम. शूट अपायकल मेरिस्टेम, आपण मागे शूट अपायकल मेरिस्टेम पाहिलं होतं लीफ साठी, आता इथे पाहतो शूट अपायकल मेरिस्टेम साठी, फ्लोरल मेरिस्टेम साठी. इट इज चेंजेस टू फ्लोरल मेरिस्टेम. इंटर नोड डू नॉट इलॉन्गेट अँड द ऍक्सिस गेट कंडेन्स्ड. होतं काय तर स्टेममध्ये इंटर नोड इलॉन्गेट होत नाही, तर तो कंडेन्स्ड होतो, त्याचा ऍक्सिस कंडेन्स्ड होतो. या बेसिसवरती फ्लावरची आणखी एक डेफिनेशन लिहून घ्या, मी तुम्हाला देतोय तो डेफिनेशन. फ्लावरची आणखी एक डेफिनेशन, दॅट इज फ्लावर इज अन कंडेन्स्ड मॉडिफाईड शूट. फ्लावर काय आहे? फ्लावर इज ए कंडेन्स्ड मॉडिफाईड शूट. ठीक आहे, कसं तुम्ही समजणार कंडेन्स्ड मॉडिफाईड शूट? सी, हे खाली तुम्हाला दिसते पेडिसेल, म्हणजे स्टॉक ऑफ द फ्लावर. ठीक आहे, त्यानंतर हा पार्ट थोडासा एनलार्ज झालाय, विच इज ए, ज्याला आपण म्हणतो थॅलमस ऑफ द फ्लावर. त्याच्यानंतर हा पार्ट तुम्हाला दिसतोय, इट इज अ कॅलिक्स ऑफ द फ्लावर. त्यानंतर सी, दिस इज अ पार्ट, दिस इज अ करोला ऑफ द फ्लावर. ठीक आहे, हाऊ विल यू अंडरस्टँड द कंडेन्स्ड मॉडिफाईड शूट? तुम्ही शूट कशावरून बोलू शकता? कारण शूट मध्ये स्टेम असतं, शूट मध्ये लीफ असतं, बरोबर, शूट मध्ये फ्लावर असतं, वॉट एव्हर काय असेल ते ब्रांचेस असतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये इट इज अ शूट कशावरून आयडेंटिफाय करणार? ऑन द बेसिस ऑफ पेडिसेल, ऑन द बेसिस ऑफ पेडिसेल, ऑन द बेसिस ऑफ थॅलमस. ठीक आहे, हे लीफ आहेत, दिस इज करोला, दिस इज कॅलिक्स. ठीक आहे, ह्या सगळ्यांच्या मध्ये हा जो पार्ट दिसतोय, दिस इज अ नोड, सॉरी इट इज अ इंटर नोड, इट इज ए इंटर नोड. आणि जिथे हे कनेक्टेड आहे त्याला आपण काय म्हणतो? नोड. म्हणजे जिथे नोड अँड इंटर नोड असतो तिथे स्टेम आलं, लीफ पण आलं, या बेसिसवर तुम्ही याला काय म्हणता? शूट. पण तो काय झाला? कंडेन्स झाला म्हणून तुम्ही त्याला शूट म्हणू शकत नाही. कंडेन्स झालाय म्हणून त्याला तुम्ही काय आहे? शूट म्हणू शकत नाही. समजते मी काय म्हणतो तुम्हाला? फ्लावर इज अ कंडेन्स्ड मॉडिफाईड शूट हे या बेसिसवरती असतं. ऑन द बेसिस ऑफ दिस द फ्लावर इज अ कंडेन्स्ड मॉडिफाईड शूट. ठीक आहे, the apex produces various floral appendages laterally at successive node instead of leaves, jala apan calyx ani corolla mhanto. When a shoot tip transform into a flower, it is a solitary. jar tumcha shoot tip ekada flower madhe transform hot asel tar tela apan solitary flower mhanto. solitary samasto attached with the stem. theek hai, attached with the shoot tip yala apan mhanto solitary. कधी कधी सॉलिटरीला आणखीन एक मिनिंग दिलं जातं, सिंगल अँड सिम्पल. सॉलिटरीला आणखीन एक मिनिंग काय दिलं जातं? सिंगल अँड सिम्पल. मग याच्यासाठी तुम्हाला ही फिगर पाहावी लागेल. कोणती? ही फिगर पहा तुम्ही. हा शूट आहे, दिस इज शूट. ठीक आहे, दिस इज अ शूट अपेक्स, हा आहे शूट अपेक्स, अँड दिस इज अ फ्लावर.
This is a flower. मग हा flower झाला solitary flower. This is a solitary flower. Single आहे, simple आहे म्हणून solitary. आणि या ठिकाणी तो काय झालाय? Attached आहे. It is attached. ठीक आहे. तुम्हाला एकाच ठिकाणी आणखीन फ्लावर भेटतात. जर असं असेल तर त्याला आपण सॉलिटरी म्हणणार नाही. ध्यानात ठेवा. दॅट इज नॉट ए सॉलिटरी. दॅट इज डायरेक्टली इन डायरेक्टली वी कॅन कॉल्ड इट इन्फ्लोरोसन्स. जेव्हा असं असेल तर तेव्हा आपण काय म्हणणार? इन्फ्लोरोसन्स. म्हणजे ग्रुप ऑफ फ्लावर जेव्हा येतात तर तेव्हा आपण काय म्हणतो त्याला? वी कॉल्ड इट इन्फ्लोरोसन्स. ठीक आहे. पहा इथे तुमच्या समोर इन्फ्लोरोसन्स आहे. नाउ यू हॅविंग द इन्फ्लोरोसन्स. अरेंजमेंट ऑफ क्लस्टर ऑफ फ्लावर ऑन द फ्लोरल ऍक्सिस इज कॉल्ड एज द इन्फ्लोरोसन्स. अरेंजमेंट ऑफ द क्लस्टर ऑफ फ्लावर ऑन द फ्लोरल ऍक्सिस इट इज कॉल्ड एज इन्फ्लोरोसन्स. पहा फ्लोरल ऍक्सिस. सी दिस इज अ फ्लोरल ऍक्सिस. फ्लावरचा आहे म्हणून फ्लोरल म्हणतात. इथे पण पहा this is a floral axis. ithe pan paha this is a floral axis. theek hai. ata hi don figure a ani b ya don figure madhe tumhi inflorescence che type abhyasat ahat. inflorescence che type tumhi abhyasat ahat based on whether the apex get converted into the flower or continue to grow based on apex. paha this is a apex ani ha apex direct flower madhe convert zala. ata further growth hu shakat nahi. yachi further growth hu shakat nahi pan tumhi yacha kade paha. tumhi yacha kade paha. ithe further growth possible ahe. ithe further growth ka ahe? possible ahe. yach basis varti inflorescence che don prakar ahet. there are two type. one is racemose inflorescence. the another one is cymose inflorescence. racemose inflorescence, cymose inflorescence. racemose inflorescence growth continue ahe. growth continue ahe mhanun yala indefinite mhantat. indefinite karan ajun growth complete zali apan mhanu shakat nahi. pan cymose paha growth complete ahe. growth complete ahe mhanun yala mhantat definite. definite inflorescence. ठीक है. साइमोज इज ऑल्सो कॉल्ड एज डेफिनेट इन्फ्लोरेसन्स. रेसिमोज इज ऑल्सो कॉल्ड एज इनडेफिनेट इन्फ्लोरेसन्स. कारण काय आहे? इनडेफिनेट मध्ये ग्रोथ कंटिन्यू आहे पण डेफिनेट मध्ये ग्रोथ कंटिन्यू नाही. हाऊ विल यू डिफरेंशिएट बोथ? तुम्ही आणखीन दोघांना कशा पद्धतीने डिफरेंशिएट करू शकता? चला या ठिकाणी पहा तुम्ही कशा पद्धतीने दोघांना डिफरेंशिएट करू शकता. इन रेसिमोज main axis continues to grow. racemose madhe काय होतं? main axis continues to grow. main axis हा वाढतच जातो. cr हा वाढतच जातोय. ठीक आहे. main axis continue to grow. flower are born laterally in an acropetal succession. racemose madhe काय होतं? flower laterally born झालेत. laterally तयार झाले कसे? acropetal succession मध्ये. हे नो सर काय प्रकार आहे? आवाज कोणालाच येत नाहीये का? नो सर काय प्रकार येते? येतोय सर. तनुश्री सालिया म्हणले ते समजलं का नाही ते? तेव्हा ते मुलं म्हणे समजलं. अच्छा अच्छा ठीक आहे. चला म्हणजे तोच अजून बरं. ठीक आहे. म्हणजे मी लेट झालो ते पाहण्यासाठी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कंटिन्यू करूया. मग रेसिमोज इन्फ्लोरेसन्स तुम्हाला समजलंय. अक्रोपेटल मी तुम्हाला सांगितलंय. अक्रोपेटल काय असतं? खाली जे असतं ते मॅच्युअर्ड असतं. सीयर हा मॅच्युअर्ड दिसतोय पण सर्वात वरती जे असतं ते अनमॅच्युअर्ड असतं म्हणजे यंग. कसं असेल? यंग. आणि तर कसं आहे? मॅच्युअर्ड. लोअर फ्लावर आर मॅच्युअर्ड and the upper flower are young. theek hai. itho growth ji ahe ti centralized ahe. growth ji ahe ti kay ahe? centralized ahe. samajhte tumhala mi kay mhantoy? theek hai. he zala tumcha racemos. awaz yet nahi. ata yete ka awaz? sir voice madhunas break yete sir. nahi yete. ata ala sir break hotoy voice. awaz yet nahi yete sir. ata yete break hotoy. break sir break.
येतोय का आवाज आता? हो आता येतोय. मग साइमोस इन्फ्लुएंसेस त्याचे काय आहे? अपोजिट आहे. रेसिमोस तुम्हाला समजलंय. अक्रोपेटल सक्सेशन समजलंय. अक्रोपेटल सक्सेशन लोअर फ्लावर हब हे मॅच्युअर्ड असतात आणि अप्पर फ्लावर कसे असतात? यंग असतात. अक्रोपेटल, ठीक आहे. आता साइमोस, साइमोस कसे आहेत? इन दिस मेन ऍक्सिस टर्मिनेट इन फ्लावर. मेन ऍक्सिस फ्लावर ना टर्मिनेट झालाय, मी तुम्हाला आधी समजून सांगितलंय. हेन्स इट इज हॅव्हिंग द लिमिटेड इन ग्रोथ. हे कसं आहे? इट शोज द लिमिटेड ग्रोथ. हे लिमिटेड ग्रोथ कन्सिस्ट करतं, ठीक आहे. लिमिटेड ग्रोथ असल्या कारणानं, लिमिटेड ग्रोथ असल्या कारणानं याला आपण डेफिनाईट इन्फ्लुएंसेस म्हणतो. दोघांची नावं लिहून ठेवा तुमच्याकडे, मी तुम्हाला आधी पण क्लिअर केलंय. रेसिमोस इट इज इनडेफिनाईट इन्फ्लुएंसेस आणि साइमोस इट इज ए डेफिनाईट इन्फ्लुएंसेस. साइमोस इज अ डेफिनाईट आणि रेसिमोस इनडेफिनाईट इन्फ्लुएंसेस, ठीक आहे. द फ्लावर आर बॉर्न इन ए बेसिपेटल सक्सेशन. फ्लावर आर बॉर्न इन ए बेसिपेटल. बेसिपेटल म्हणजे काय? बेसला यंग फ्लावर असतात. बेसला कसे आहेत? यंग फ्लावर, ठीक आहे. आणि अपेक्सला मॅच्युअर्ड फ्लावर आहेत. अपेक्सला कसे आहेत? मॅच्युअर्ड. म्हणजे एक प्रकारे बेसिपेटल सक्सेशन. बेसला यंग फ्लावर आणि अपेक्सला मॅच्युअर्ड फ्लावर आपल्याला भेटेल. दॅट इज अ बेसिपेटल ऑर्डर, ठीक आहे. दिस इज अबाउट द डिफरन्स बिटवीन द रेसिमोस अँड साइमोस इन्फ्लोरोसन्स. या दोघांमधला हे काय आहे? मेन डिफरन्स आहे, ठीक आहे. समजतंय सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? झालेला पार्ट इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला फ्लावर इन डेप्थ पाहायचं आहे. फ्लावर इन डेप्थ पाहायचं आहे, पण आपण ते काय करणार आहोत? नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत, ठीक आहे.